आपण बघतोय की सातत्याने हे वाचारवी आहे, महापुरुषांबद्दल गरळ ओकत असतात. त्यांनी जे सांगितलं की भीक मागितली, परंतु मी या ठिकाणी खरा इतिहास आपल्याला सांगू इच्छिते की तो इतिहास आपल्या माध्यमांच्या माध्यमातून तो त्यांच्यापर्यंत पोहोचवावा की ज्यावेळेस बाबासाहेबांना दिलीप कुमार हे देणगी देण्याकरता आले होते त्यावेळेस बाबासाहेबांनी स्पष्ट देणगीला नकार दिला. त्याच्यानंतर पठ्ठे बापूरावाले देणगी देण्याकरता तेव्हा देखील बाबासाहेबांनी नकार दिला. बाबासाहेबांनी सांगितलं की मी माझ्या तत्वांशी कधीही तडजोड करणार नाही. ज्या महात्मा फुलेंनी शिक्षण संस्था उभ्या केल्या त्या महात्मा फुले देखील कॉन्ट्रॅक्टर होते आणि अतिशय श्रीमंत होते. त्यांनी स्वतःच्या पैशातून त्या शिक्षण संस्था निर्माण केलेल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, मागणी काय करतोय? आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की हे जे वाचाळवीर आहेत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मंत्रिपदावरून त्वरित त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, आणि जो आमचा भीमसैनिक आहे मनोज गडबडे याच्यावरती 169 रिपोर्ट येऊन त्याची निर्दोष मुक्तता झाली पाहिजे अशी आम्ही ठिकाणी मागणी करतोय. आणि तीव्र सर्व संघटनांच्या वतीने तीव्र शब्दामध्ये त्यांचं या ठिकाणी निषेध नोंदवतो.